छत्रपती संभाजी महाराज यांचं अधिकृत छायाचित्र हे राज्य सरकारच्या वतीनं प्रदर्शित केलं जाणार आहे. आत्तापर्यंत अनेक महापुरुषांची अधिकृत छायाचित्र पाहायला मिळत होती शासकीय कार्यालयामध्ये, पाठ्यपुस्तकांमध्ये. मात्र संभाजी महाराजांचं जे छायाचित्र आहे हे अधिकृत आत्तापर्यंत नव्हतं आणि त्यासाठीचे काही माहिती आहेत ते सरकारने मागवलेले आहेत. याच संदर्भात बोलण्यासाठी ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार सर यांच्याकडे आपण आलो आहोत. सर, खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाची बाब म्हणजे की संभाजीराजांचं अधिकृत छायाचित्र प्रदर्शित करण्याचा सरकारचा मानस आहे, त्या पद्धतीनं प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, महाराष्ट्र शासनानं संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा उपक्रम जो जाहीर केलेला आहे हा अभिनंदन करण्यासारखा आहे. संभाजी महाराजांचं एकूण जे चरित्र आहे हे आज विविध माध्यमातून समाजासमोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांच्या एवढा पराक्रमी शूर असा छत्रपती झालेला नाही आहे, म्हणजे नेक्स्ट टू छत्रपती शिवाजी महाराज. असा असताना सुद्धा दुर्दैवानं त्यांची प्रतिमा बखरकरांनी डागाळली, नंतर मग संशोधकांनी तेजस्वी प्रतिमा त्यांची पुढं आणली आणि गेल्या 40-50 वर्षामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र समाजाच्या अगदी घराघरामध्ये गेलेलं आपणाला आढळून येते. तर त्या पार्श्वभूमीवर संभाजी महाराजांची जयंती साजरी करणं आणि त्यानिमित्तानं एखादं अधिकृत असं हिस्टॉरिकल ऐतिहासिक चित्र सिलेक्ट करणं हे आवश्यक होतं, त्या हा उपक्रम माझ्या मतानं फार चांगला आहे. सर, आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजी महाराजांची काही निवडक छायाचित्रं आता उपलब्ध आहेत, तर ती कशा पद्धतीची आहेत, कोण कुठली आहेत, ती त्याबद्दल थोडं सांगा. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज काय, छत्रपती संभाजी महाराज काय, ह्या लोकांची फार ह्या व्यक्तींची ऐतिहासिक व्यक्तींची छायाचित्र फार कमी छायाचित्र नाहीतच ती चित्र म्हणायला पाहिजेत, पेंटिंग्स. ही एक शिवाजी महाराजांची एक 4-5 आणि संभाजी महाराजांची एक 2 अशी चित्र आहेत. त्यातलं पहिलं जे आहे ते मराठवाडा विद्यापीठामध्ये जे हिस्ट्री म्युझियम आहे त्या म्युझियममध्ये सध्या ठेवलेलं आहे. 100 वर्षापूर्वी प्राध्यापक द ब पारसनीस हे मोठे इतिहासकार होते, इतिहास संशोधक होते, त्यांनी हे चित्र मिळवलेलं होतं. तर त्यांचा हा संग्रह मराठवाडा विद्यापीठानं घेतला आणि आता तो प्रदर्शित केलेला आहे. तिथं हे चित्र आहे प्रामुख्यानं. तर 1989 साली त्रिशताब्दी जेव्हा झाली संभाजी महाराजांच्या हौतात्म्याची, त्यावेळेला हा ग्रंथ मी छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ मी प्रकाशित केला, संपादित करून प्रकाशित केला. त्यावेळेला हे चित्र मी त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. दुसरं एक चित्र आहे ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आपले पुत्र शाहू महाराज यांना ते मांडीवर घेऊन बसलेले आहेत. शेजारी एक नोकर किंवा हुजऱ्या चौरी ढाळत आहे. संभाजी महाराजांच्या समोर एक तलवार पडलेली आहे, बहुधा ती तलवार लहान तलवार आहे, म्हणजे ती शाहूराजांची आहे असं दिसतं. एक लोडाच्या लोडाला टेकून बसलेले आहेत, एक मांडी घातलेली आहे आणि एक पाय पुढं उभा केलेला आहे. हातामध्ये संभाजी महाराजांच्या फूल आहे. असा एकूण संभाजी महाराजांच्या या चरित्रासंबंधी चित्रासंबंधी आपणाला सांगता येईल. हा सुद्धा पारसनीस संग्रह आहे, म्हणजे डी बी पारसनीसांनी जो संग्रह जमा केला आणि मराठवाडा विद्यापीठामध्ये सध्या आहे ते हे चित्र आहे. आता जे ज्या एका चित्रासंबंधी मी सांगणार आहे ते माझ्या माहितीप्रमाणे ते चित्र पहिल्यांदा माझ्या ह्या स्मारक ग्रंथामध्ये प्रकाशित झालं
आणि त्यानंतरही कुठं ते प्रकाशित झालेलं आहे असं मला वाटत नाही. महाराष्ट्र शासनाचे माजी डायरेक्टर ऑफ आर्काईव्ज गोव्याचे आणि महाराष्ट्राचे डॉक्टर गुणे, व्ही टी गुणे यांच्याकडे हे चित्र आहे असं मला समजलं. ते जेव्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये भारत सरकारचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हॉलंडला गेले होते हेगला, त्यावेळेला तिथल्या म्युझियममध्ये त्यांना संभाजी महाराजांचं हे चित्र आहे असं समजल्यानंतर त्यांनी त्याचा शोध घेतला आणि त्याची एक थोडीशी त्याला काय त्याची एक फिल्म तयार करून ती आणली, ती इथं डेव्हलप केली आणि त्यामध्ये असं दिसतं आहे हे ते चित्र आहे. हे मला वाटतं कोणत्या दुसऱ्या कुठल्या पुस्तकामध्ये प्रकाशित झालेलं नाही आहे. हे डेव्हलप करून आम्ही आमच्या ग्रंथामध्ये 1990 स्मारक ग्रंथामध्ये मी ते प्रकाशित केलेलं आहे. आता याच्यामध्ये काय आहे, एक बागेमध्ये एक छत्री आहे आणि त्या छत्रीवर डोम आहेत 2-3 मोठे आणि पाठीमागं 2, त्यानंतर छोटे छोटे खांब आहेत. संभाजी महाराज लोडाला टेकून बसलेले आहेत आणि एक नोकर त्यांना आरसा दाखवतो आहे आणि त्या आरशामध्ये संभाजीराजांचं प्रतिबिंब उमटलेलं आहे असं आपणाला दिसतं आहे. संभाजी महाराजांना सुद्धा दिसत असणार. दुसराच एक चौरी ढाळतो आहे असं दिसतं आहे आणि त्यांच्या मांडीवर उभा राहिलेत, मांडीवर नाहीत, शेजारी शाहूराजे उभा राहिलेले आहेत असंही चित्र ऐकून हे माझ्या माहितीप्रमाणे कुठं तुम्हाला फारसं बघायला मिळेल मला माहीत नाही आणखी अन्य कुणी छापलं आहे का, पण पहिल्यांदा आम्ही छापलं ते पहिल्यांदा. आणि हे छत्रपती संभाजी महाराज व शाहूराजे रिक्स म्युझियम ॲम्स्टरडॅम हॉलंड या ठिकाणी हे चित्र आहे. हे चित्र म्हणजे एक प्रकारे हिस्टॉरिकल डॉक्युमेंटच असल्यासारखं आहे, एक चांगले साधन संभाजी चरित्राचं आपणाला उपलब्ध झालेलं आहे. तर आपण बघितले ही तीन छायाचित्र जर आपण बघितले तर आपल्याकडे काय विचारणा झालेली आहे का की जिल्हा प्रशासनात? हां, माझ्याकडून कलेक्टर साहेबांच्याकडून मला पत्र आलेलं आहे की आपल्याकडे काही चित्र असतील तर ते तुम्ही हे करा, त्याप्रमाणे मी उद्या त्यांच्याकडे ती चित्र देणार आहे त्याचं डेव्हलप करून आणि त्याबरोबर मी माझी नोट पण देणार की हे चित्र याचं महत्त्व काय, हे कुठं आहे आणि या चित्राचं महत्त्व काय, यात काय काय नोंदवलेलं आहे काय. तर आज आपणाला असं दिसतं की पहिल्यांदाच जे चित्र मी दाखवलं ते सर्वसाधारणपणे सगळीकडं हे आहे. त्याच्याशिवाय ह्या खास या त्रिशताब्दीच्या निमित्तानं कोल्हापूरचे थोर चित्रकार रवींद्र मिस्त्री यांच्याकडून आम्ही पेंटिंग तयार करून घेतलं, तेही पेंटिंग मी आता तुम्हाला दाखवतो ते आपण पहा. आणि मी त्यांना सांगितलं होतं की संभाजी महाराज वाटले पाहिजेत. बऱ्याच वेळेला चित्रकारांचं काय होतं, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातला फरक ते दाखवू शकत नाहीत. त्या चित्र पाहिल्यानंतर संभाजीराजाचं आहे असं वाटलं पाहिजे, संभाजीराजाचा जो करारीपणा, बेदरकारपणा, शौर्य ह्याचा ते असं दिसलं पाहिजे काय, तर ते त्या दृष्टिकोनातून आणि हे शिवाजी महाराज नाहीत असं वाटलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून त्या रवींद्र मिस्त्री हे चित्रकार यशस्वी झालेले आहेत असं मला वाटतं. तर तेही प्रेक्षकांनी आता या निमित्तानं बघून घ्यावं. हे चित्र माझ्या संग्रही आहे, मोठा आहे पेंटिंग ते. हे आता तीन चित्र आम्हाला आपण दाखवलेले, आपल्याला कुठलं यातलं चित्र वाटतंय की सरकारनं ते अधिकृत म्हणून करावं आपल्या नजरेतून? मला असं वाटतं की पहिल्यांदा जे दाखवलं मी चित्र जे मराठवाडा विद्यापीठामध्ये म्युझियममध्ये आहे तेच दाखवावं, तेच ते त्याचे तेच अधिकृत होईल. कारण संभाजी महाराज म्हटल्यानंतर आजसुद्धा तेच चित्रच डोळ्यासमोर लोकांच्या येते, बाकीची चित्र आहेत. आता तुम्ही मागितली म्हणून आम्ही तुम्हाला दाखवतो आहे, परंतु त्यामधले जर संभाजी महाराज दाखवले ना तर ते संभाजीराजे वाटणार नाहीत,
म्हणजे त्यामधलंच एक खे काढून जर आपण, कारण तशा प्रकारे मग ते कोणतरी मुघल सरदार आहे, आदिलशाही सरदार आहे असं. शिवाजी महाराजांची सुद्धा अशी काही चित्रं आहेत की जी जी मुस्लिम सरदार वाटतात ती अधिक वाटत नाही. शिवा आप, आप शिवाजी महाराज म्हटलं तर दाढी आहे शिवाजी महाराजांची, परंतु ही दाढी हिंदू सरदार हिंदू राजाची आणि मुस्लिम याची फरक आहे, फरक आहे. तर काही चित्रं अशी आहेत शिवाजी महाराजांची की ती वाटत नाहीत की शिवाजी महाराजांची आहेत असं, तर ती आपण बाजूला सारतो. तसं हे एक माहिती म्हणून मी तुम्हाला सांगितली की माझ्याकडे हे चित्र आहे आणि आणखीन एक चित्र म्हणजे दाखवलं ना मांडीवर बसलेले आहेत शहाजी हे शाहू महाराज, तर हे चित्र. पण मला असं वाटतं की सरकारनं पहिल्याच चित्राचं हे करावं आणि कोणा चित्रकाराकडून काढून घ्यायचं असेल तर पहिलं चित्र त्यांनी प्रमाणित म्हणून त्यांनी त्याला द्यावं. संभाजी महाराज नेमके कसे होते, त्यांची उंची किती होती, वजन किती होते, काय त्याबद्दल कसं काय नाही, असं शिवाजी महाराजांच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते त्यांचं वजन किती होतं, उंची किती होती. पण संभाजी महाराजांच्या एकूण व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला ॲबेकॅरेसारख्या परकीय आणि जे लिहून ठेवलेलं आहे की अतिशय तेजस्वी असा हा राजपुत्र आहे आणि शिवाजी महाराजांच्या सैन्याला शिवाजी महाराजांच्यापेक्षा संभाजी महाराज जास्त आवडतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण मोहिमा काढाव्यात असं वाटतं, इतका तो राजपुत्र लोकप्रिय झालेला आहे असं वगैरे चांगलं व्यक्तिमत्व त्यांनी रंगवलेलं आहे. परंतु त्यांची उंची किती, त्यांचं वजन किती, याविषयी मला तरी अजून तरी काही रेफरन्सेस मिळालेले नाही आहेत. धन्यवाद सर. तर आपण बघितलं की जे सरकार छत्रपती संभाजी महाराज यांचं जे अधिकृत चित्र करू पाहत आहे, जे प्रसिद्ध करू पाहत आहे, त्यामध्ये सरांनी एक पर्याय सुचवलेला आहे जो मराठवाडा विद्यापीठामध्ये जे चित्र आहे ते संभाजी महाराजांचं चित्र हे अधिकृत करावं. आणखी 2 ते 3 चित्र आहेत ते आपल्याला पवार सरांनी दाखवलेले आहेत, त्या संदर्भातली माहिती दाखवलेली आहेत. अगदी 2 ते 3च चित्रं आहेत जी संभाजी महाराजांची आत्तापर्यंत समोर आलेली आहेत आणि त्यापैकीच एक हे प्रसिद्ध करावं असं देखील मत जयसिंगराव पवार सरांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.